नमस्कार सार्वमत बुलेटिनमध्ये आपले स्वागत आज तीन जानेवारी सकाळचे सात झालेत आतापर्यंतच्या ठळ घडामोडी शिर्डी शहराला सी प्लेन विमानसेवेने जोडण्याचे प्रयत्न केंद्राकडून सुरू झाले आहेत अहमदाबाद ते केवडिया हवाई मार्गावर सी प्लेन प्रवास सुरू आहे त्या धर्तीवर आता महाराष्ट्रासह देशभरात अशी सेवा सुरू करण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील आहे महाराष्ट्रात मुंबई ते शिर्डीसह लोणावळा आणि गणपतीपुळे यासारख्या प्रसिद्ध पर्यटन स्थळांवर ही सेवा सुरू केली जाणार आहे त्यासाठी जलपरिवहन मंत्रालयाने जलवाहतूक सेवेसाठी कंपन्यांकडून प्रस्ताव मागवले आहेत श्रीगोंदा बाजार समितीचे संचालक लक्ष्मणराव नलगे यांचे चिरंजीव दादासाहेब नलगे यांनी स्वतःच्या रिव्हॉल्व्हरमधून गोळी झाडून आत्महत्या केली शनिवारी पहाटे दौंड येथील राहत्या घरी ही घटना घडली आत्महत्येमागचे कारण स्पष्ट नाही दोन दिवसात कारखाना पूर्ण क्षमतेने सुरू करा अन्यथा वेगळा निर्णय घेऊ असा इशारा डॉक्टर तनपुरे सहकारी साखर कारखान्याचे संचालक तथा खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी कामगारांना दिला आहे कारखाना वारंवार बंद पडत आहे यामागील कारण नैसर्गिक संकटासारखे असेल तर समजू शकतो मात्र यामागे जाणीवपूर्वक केलेला मानवी हलगर्जीपणा असेल तर ते क्लेशदायक असल्याचे त्यांनी म्हटले आहे राहता तालुक्यातील तिसगाववाडी येथील तरुणाची जमिनीच्या वादातून हत्या झाली गौरव अनिल कडू या तरुणावर लोहगाव हद्दीत जमिनीच्या वादातून डोक्यात कुदळीने हल्ला झाला उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला दोन्ही पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे नगर शहर सहकारी बँक कर्ज फसवणूक प्रकरणात अटकेत असलेल्या डॉक्टर निलेश शेळकेच्या पोलीस कोठडीत पुन्हा वाढ झाली आर्थिक गुन्हे शाखेने त्याला शनिवारी न्यायालयात हजर केले न्यायालयाने पोलीस कोठडीत सात जानेवारीपर्यंत वाढ केली कोरोना संकटावर मात करण्यासाठी जिल्हा परिषदेने ग्रामपंचायतींना आर्सेनिक अल्बम तीस या गोळ्या पाठवल्या होत्या हो मात्र गोळ्यांच्या डबीत पातळ द्रव निघाल्याचा प्रकार समोर आला आहे शेवगाव तालुक्यातील वाघोली ग्रामपंचायतीमधील या घटनेने गोळ्यांबाबत संशय निर्माण केला आहे दरम्यान हा प्रकार उघडकीस आल्यानंतर नागरिकांनी गोळ्या घेण्यास विरोध दर्शविला या होत्या था ठळक घडामोडी सविस्तर बातम्यांसाठी वाचत राहा दैनिक सार्वमत किंवा भेट द्या देशदूत डॉट कॉम या संकेतस्थळाला नमस्कार